त्याच्यावर आम्ही पूर्ण लक्ष ठेवून आहोत. मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतलाय, मी स्वतःही आढावा घेतलाय. काल रात्री वैशिष्ट्यची जी काही पूर परिस्थिती होती त्याच्याकडे आमचं लक्ष होतं. रात्री मोठ्या प्रमाणात पाणी कमी झाल्यानंतर त्या ठिकाणी मला असं वाटतं की परिस्थिती आटोक्यात आली आहे. पण आजही बऱ्याच ठिकाणी पाऊस आहे, त्यामुळे सगळीकडे योग्य इशारा देऊन जिथनं लोक इव्हॅक्युएट करायचे ते इव्हॅक्युएट करून आणि प्रशासन या संदर्भात पूर्णपणे सज्ज आहे. कुठे आपत्तीजनक अशा प्रकारची अवस्था उभी राहिली तर आपत्ती व्यवस्थापनाचं काम आम्ही करतोय. आता आमचे सगळे लोक या ठिकाणी आहेत, नागपूरकर आहेत, नागपूरकरांचं प्रेम आहे त्याच्यामुळे ते सगळे आले. जल्लोष हा काही काळापुरतं करायचा असतो पण जबाबदारीची जाणीव आहे, त्यामुळे लगेच मी कामाला लागणार आहे.